या कार्यक्रमाला सुरुवात करून देण्याची जबाबदारी आपली आहे. बरोबर. स्वागत करूया हृदय प्रीत जागते मधली वीणा अर्थात स्नेहा देशमुखचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. Deva shree Ganesha, 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 Deva shree Ganesha. ज्वाला सी चलती है आंखों में जिसका यही है तेरा नाम है. वाही क्या उसका हारू कैसा है या कैसा तेरा नाम है. पण हृदय प्रीत जागते या मालिकेत वीणाला नाचण्याचं नाही तर गाण्याचं आव्हान पेलायचंय, तर ते कसं काय करतेस तू? खरं सांगायचं तर स्नेहासाठी आणि वीणासाठी दोघींसाठी हे चॅलेंजच आहे, कारण मलाही गाण्याचं फारसं काही कळत नाही. म्हणजे जरी मी खूप बेसिक शिकलेली आहे, थोडस दोन परीक्षा दिल्यात, पण फार काही येत नाही. सो जेव्हा मला हे कॅरेक्टर कळलं तेव्हा आय वॉज लाईक व्हेरी हॅपी, कारण की
चॅलेंजिंग आहे. सुरुवातीला टॉम बॉय आहे पूर्ण, आणि त्याच्यानंतर तिचं हळूहळू कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं, ती एक छान क्लासिकल सिंगर बनते आणि तिच्या स्वभावात आणि ओव्हरऑल पण बदल होता. सो ते ट्रान्सफॉर्मेशन मला दाखवायला मिळणार आहे अँड विच इज अ चॅलेंज इट सेल्फ. सो लेट सी की मी ते कसं करू शकते, कारण की मुळात सगळंच नवीन आहे. अगदी तंबोरा धरण्यापासून चालवण्यापासून सगळंच मलाही शिकावं लागणार आहे आणि मीनालाही शिकावं लागणार आहे. सो आय जस्ट होप की मी ते चांगलं करू शकेन. अगदी आम्हाला गॅरंटी तू ते चांगलं करशील, पण तुला खरं सांगू आम्हाला तेव्हाच कळेल की तू हे चांगलं करशील का नाही जेव्हा आम्हाला तुझ्याकडनं एक गाणं ऐकायला मिळेल. आणि मला असं वाटतं मीनाला काय स्नेहाला काय जर का गाणं अवघड असेलच तर तिने गाऊन दाखव, कारण तिने परीक्षा दिली. लहानपणी अजूनही खेळतो, आता तू लहानपणी शिकलो मला अजूनही करता येतो. चल सुरू. केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा, तुझ्या नावात रे गोडवा, तुझ्या सारख. माझा आवाज कापतोय मला. पण खरंच खूप खूप छान, खूप मस्त मस्त. आणि मला एक सांग प्रामाणिकपणे, परीक्षांमध्ये कॉपी केली होतीस? नाही. हरकत नाही, पण स्नेहा देशमुख गणपती बाप्पा मूर्ती.